दिवसेंदिवस प्रेमप्रकरणासोबतच हुंडा घेण्याची पद्धत सुद्धा वाढली आहे. यात मुलींचं नुकसान होत असून त्यात त्यांचं आयुष्यही बर्बाद होतं. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मुलींनी चक्क व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ घेतली आहे. मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थिती यामुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडनं हुंडा घेणार नाही तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी स्वस्त समाजासाठी कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते. धन्यवाद. मी शपथ घेतली आहे की हिंगणघाटमध्ये बळी पडलेल्या अंकिताच्या उदाहरणावरून की मी प्रेमविवाह करणार नाही आणि जे व्हॅलेंटाईन दिवस आहे तो पूर्ण बाजारूपणा आहे. ते काही खरं प्रेमाचं प्रतीक नाही आणि लग्न करताना आईवडिलांची मर्जी असावी आपलाही विचार असावा त्यात आणि त्यानंतर हुंडा देणे किंवा घेणे हे प्रकरण नसावं. कारण का आपण वस्तू विकत नाही आहे, ते मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी दोघांसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवसानिमित्त मी अशी शपथ घेतलेली आहे की जे आज घडत आहे त्यानिमित्ताने मी अशी शपथ घेतलेली आहे की मी प्रेमविवाह करणार नाही आणि गरज भासल्यास तर मी बघेन की तो मुलगा कसा आहे, तो सेटल आहे या नाही, आणि जर मला वाटलंच तर मी घरच्यांची परवानगी घेईन आणि नंतरच प्रेमविवाह करणार. मी अशी शपथ घेतलेली आहे की बने तोपर्यंत मी प्रेमविवाह करणारच नाही. आजच्या बिघडत्या आणि बदलत्या वास्तवामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये ही जाणीव आपण निर्माण केली पाहिजे की मला माझ्या जीवनाच्या संबंधी ज्या भूमिका घ्यायच्या आहेत त्या अत्यंत जबाबदारीने मी घेतल्या पाहिजे आणि त्याची एक जागृती आपल्या मनामध्ये असावी म्हणून या पद्धतीची शपथ या विद्यार्थिनींनी घेतलेली आहे.